नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची ओळख समाजाचे ऋण फेडणारा जिल्हा अशी आहे. संकटाला घाबरून न जाता संकटावर मात करणारी लोक या जिल्ह्यात आहेत. कोरोनाच्या संकटात देखील आर्थिक व इतर मदत मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तदान सुद्धा करण्यात आले, परंतु रक्त साठविण्याची व्यवस्था मर्यादित असल्यामुळे नागपूर किंवा वर्धा येथील टीमला पाचारण करून जिल्ह्यातील रक्तसाठा तिथे नेण्यात येतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील लोकांना या रक्ताचा फायदा मिळत नसून खाजगी रुग्णालयातून रक्त घ्यावे लागते. त्यामुळे पुढे आपल्या जिल्ह्यातील रक्तसाठा आपल्याच रुग्णाला मिळण्याकरिता जिल्ह्यात अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते महाआघाडीतर्फे ऊर्जानगर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या विरोधामध्ये मोठी लढाई मागील 3 महिन्यापासून सुरू आहे. 3 महिने झाले. या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला. आदरणीय उद्योजक पटेल यांच्या माध्यमातून एक सोजवळ लोकांच्या भावनांचा म्हणजे एक जागरूकतेने काम करणारा मुख्यमंत्री लाभला. या मुख्यमंत्र्याचं नाव या देशामध्ये असणारे जे राज्य आहे त्या राज्यात 4th क्रमांकावरती आज आदरणीय उद्योजकाचं नाव घेतलं जाते. हे सर्व पक्षाला समाविष्ट करून सर्व जाती धर्माच्या भिंती ओलांडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. कोरोना हा जो संसर्गजन्य रोग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे या भारत देशात जगात पसरलेला आहे. याच्यावर मात करण्यासाठी आपण मोठ्या युद्धपातळीवर काम करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताची कमतरता या महाराष्ट्रात या देशामध्ये जाणार आहे. एक त्यांनी आव्हान केलं आदरणीय आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला या महाराष्ट्रातून भरभरून असं सहकार्य लाभत आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक विधानसभा निहाय प्रत्येक पक्ष राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो महाआघाडी जेवढे समाविष्ट पक्ष आहे प्रत्येकाने वेगवेगळे कॅम्प काही ठिकाणी संयुक्तरित्या कॅम्प आयोजित करून मोठ्या प्रमाणात गटवण्याचं काम आपण करतो. एक पुण्याचं काम आपण करतो आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना रक्त पाहिजे अशा लोकांना आपण रक्त पुरवठा करतो, अन्न पुरवठा केला, त्यांना परप्रांतात जायची व्यवस्था केली, त्यांच्या जे उपाशी राहत होते त्यांना अन्नाची व्यवस्था केली, किटची व्यवस्था केली. हे सर्व महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं कार्य आहे. एकीकडे आपण बघतो की भाजपाचे नेते स्त्रियासाठी धावतात, स्वतःचे किट वाटपाच्या ह्याच्यावरती फोटो टाकतात, ते सामन्याच्या ह्याच्यावर फोटो टाकतात. परंतु महाआघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी कुठलाही जोगवा केला नाही अशा पद्धतीने जाहिरात केलेली नाही, पण सातत्याने प्रामाणिकपणे लोकांच्या संपर्कात जाऊन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं, स्वतःच्या खिशातले 2 रुपये देण्याचं कामसुद्धा या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनातून अभिनंदन करतो. आणि आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या महाआघाडीच्या या तिन्ही पदाधिकाऱ्यांचं मी मनातून अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचे कार्यक्रम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आयोजन करा. प्रत्येक ठिकाणी मी तुमच्यासोबत तुमच्या पाठीमागून उभीपणे उभा आहे. या COVID-19 कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र मोठ्या ताकदीने लढा देत आहे. या लढ्यामध्ये पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग, सर्व नर्सेस, सर्व डॉक्टर्स, सर्व NRHMचे सर्व पदाधिकारी, NRHMचे सर्व कर्मचारी हे मोठ्या ताकदीने लढा देत आहे. काही पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला, काही कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, तरी पण ते मोठ्या ध्येयानं काम करत आहे. मी नक्कीच ते कौतुकाला
पात्र आहेत त्यांच्याविषयी सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. ते 11 महिन्यासाठी डॉक्टर एम बी बी एस झाल्यानंतर संधी देतात, त्यांच्या पगारात वाढ केला. त्याच पद्धतीने NRSMध्ये सातत्याने मागे 10 वर्षापासून काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा पाठपुरावा करून आम्ही शासनाला सांगेल की यांनासुद्धा कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यात यावं. एवढंच नाही तर PAP संलग्न असलेले प्रकल्पग्रस्त जे आपल्या CTPSमध्ये आहेत, साधारणतः 711 प्रकल्पग्रस्त आहे, या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा यासाठीसुद्धा शासनाकडे मोठ्या ताकदीने पाठपुरावा केला जाईल. आज मला एक मोठं सांगावं असं वाटतं की या PAP प्रकल्पग्रस्त जे आहे यांनी स्वतः त्यांना तुटपुंजा पगार जरी मिळत असला त्या तुटपुंजा पगाराच्या माध्यमातून हा स्वतः गावोगावी करून सिलेक्शन करून जवळपास 1,81,000 रुपये सिलेक्शन करून CM फंडामध्ये त्यांनी पैसे देऊ केले. परत त्यांनी असं सांगितलं की त्यांचं मन व्यक्त केलं की आम्ही आता याच्यानंतरसुद्धा आम्ही प्रत्येक गावात त्यांना जे आमचे प्रकल्पग्रस्त आहे उर्वरित काय त्यांचे प्रकल्पग्रस्तांनी पैसे दिले, बाकीच्या प्रकल्पग्रस्तापर्यंत पोहोचतात तोसुद्धा निधी आम्ही जमा करू आणि कलेक्टर फंडामध्ये आम्ही तो जमा करू. अशा पद्धतीचं चांगलं कार्य या राज्यातील सर्व कर्मचारी वर्गाकडून होत आहे. अशा ज्या कर्मचाऱ्यांनी या लढाईमध्ये भाग घेतला त्या कर्मचाऱ्यांचे मनातून अभिनंदन करतो आणि खरंच एक चांगला मुख्य उपक्रम महागाईच्या बाजूला आवत आहात. या युद्धाला तुम्ही लढाईने मोठ्या हिंदीने लढाई दिसतात, त्याबद्दल खरंच अभिनंदन. यावेळी काँग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना महानगराध्यक्ष प्रमोद पाटील, अभिजित खन्नाडे, लोकेश कोटरंगे, पंकज ढेंगाडे, सौरभ घोरपडे आणि शुभम आंबोरकर यांची उपस्थिती होती. औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची सुद्धा ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात, परंतु अनेकदा रक्ताची कमतरता जाणवत असते, त्यामुळे खाजगी रुग्णालयातून रक्ताची गरज भागवावी लागते. यावेळी खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसे आकारण्यात येतात, त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान करीत असतात, परंतु रक्तसाठा करण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्याने बाहेरील जिल्ह्यात तो रक्तसाठा पाठवावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील रक्त आता आपल्याच रुग्णाला मिळेल असे आवाहन करून अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. यावेळी अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातम्या.